आज प्राइमटाईममध्ये आपल्याला एका खास जोडप्याला भेटायचंय, ज्यांच्या सहजीवनाचे दाखले आजही सिनेसृष्टीत दिले जातात, असं दाम्पत्य म्हणजे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव आणि त्यांच्या पत्नी सीमा देव. आजच्या दिवशी या दोघांच्या सहजीवनाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. याच निमित्तानं या दोघांच्या आगळ्या वेगळ्या प्रेमकहाणीला आपण उजाळा देणार आहोत, ते आमच्या प्राइमटाईम स्पेशल या सुखांनो या या खास कार्यक्रमाच्या माध्यमातून. रमेश देव आणि सीमा देव यांचं नाव निघालं की त्यांनी आजवर त्यांच्या अभिनयाने अविस्मरणीय केलेले अनेक सिनेमे झरकण डोळ्यासमोरून निघून जातात. मराठी सिनेसृष्टीच्या सुवर्णकाळात जुळलेलं हे प्रेम आजही तितकंच टवटवीत आहे. पण या दोघांची प्रेम कहाणी इतकी साधी सरळ असेल का, याचं उत्तर आज आपल्याला मिळणार आहे. पण त्याआधी ग्लॅमरस फील्डमध्ये सेलिब्रिटी म्हणून वावरत असताना आजही त्यांचं नाटक टिकून राहण्यामागे नक्की काय कारण दडलंय, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. मराठी सिनेसृष्टीतलं आपल्या सर्वांचं आवडतं जवळचं असं पडद्यावरचं आणि पडद्यामागचं लाडकं जोडपं म्हणजे रमेश देव आणि सीमा देव. आपण छान अशा मजेदार गमतीशीर आनंदाच्या सुखदुःखाच्या गप्पा त्यांच्याशी मारणार आहोत. सीमाजी, खरं तर सिनेसृष्टी म्हटलं की लोक आधी आपल्या मुलांना पाठवायला घाबरतात, नको ते फारच हे असतं. पण अशा एका इंडस्ट्रीमध्ये तुम्ही दोघं भेटलात, तुमचं प्रेम झालं, लग्न झालं आणि आज 50 वर्ष कम्प्लीट होतात, म्हणजे हा खरं तर आजच्या सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न, पण याचं उत्तर मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. माहीत आहे मलासुद्धा ना ही 50 वर्ष कशी गेली हे कळलंच नाही. हे मला असं काही ठरवून वगैरे कुठल्याच गोष्टी केल्या नव्हत्या. एकच लक्षात आलं होतं की लग्न केलं आहे, सिनेमातलाच माणूस मी सिनेमातली, तेव्हा कुठल्या कुठल्या अडचणी येऊ शकतील याचा विचार आधीच करून ठेवला होता. आणि मग त्याला कसं कसं तोंड द्यायचं, कारण मी एकीकडे शूटिंगला, ते दुसरीकडे शूटिंगला, त्यांचा एखाद्या दुसऱ्या हिरॉईनबरोबर किंवा साईड हिरॉईनबरोबर काम, माझं एखाद्या हिरोबरोबर कोणाबरोबर काम, हे सगळं जे असतं ना हे विश्वास असल्याशिवाय होत नाही. आणि आम्ही दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला की जरी ती लव्ह सीन करत असली तरी तो पडद्यावरचा लव्ह सीन आहे, हे माझ्या बायकोवर विश्वास आहे. आणि मी विश्वास ठेवला, चला हा तर पुरुषच आहे आणि नाही म्हणजे पुरुष असल्यानंतर तो तर मग अगदी मोकळेपणाने सीन वगैरे करेल, हे करेल तर नाही, पण ते सिनेमातलं आहे, ते काय खऱ्या जीवनातलं नाही आहे, हे समजून घेऊन एकमेकावर विश्वास ठेवला. आणि म्हणूनच माझा मला असं म्हणायचं आहे की 50 वर्ष आज आम्ही गाठू शकलो, कारण विश्वास हा संसारात खूप महत्त्वाचा असतो. रमेशजी, म्हणजे तुमच्याबद्दल आम्ही ऐकलं, मी तुम्ही कोल्हापूरचे, सगळं कुटुंब शिकलेलं, उच्च शिक्षित आणि एकंदरीत, मग सिनेमातली मुलगी करायची बायको म्हणून याला कुठे विरोध होता किंवा काय, कशा पद्धतीने हे सगळं जुळून आलं? कारण ते इंटरेस्टिंग आहे, कारण आता मीडियातली सुद्धा मुलगी करायची म्हटल्यावर लोक टेन्शन घेतात, मग सिनेमातली म्हटल्यावर आणखीन टेन्शन येतं त्या काळामध्ये, आणि सिनेमातली मुलगी करायची हे कसं काय घरातनं एकदम ॲक्सेप्ट केलं आणि कसं काय जुळून आलं? याचं कारण म्हणजे माझी आई, हिला एकदा घेऊन मी आमच्या घरी घेऊन गेलो. माझं याच्यावरती प्रेम होतं, आमचं लग्न म्हणजे मनापासून आम्ही ठरवलं होतं की लग्न करायचं, पण हिचंही म्हणणं होतं आणि माझंही म्हणणं होतं की घरच्या विरोधात असलं तर आपण लग्न करायचं नाही. माझे वडील बॅरिस्टर, माझा भाऊ मेजर, सगळे अशिक्षित, पण आई अशिक्षित, आई अशिक्षित, तिला अतिशय नुसतं फक्त मराठी वाचता येत होतं. आणि ही गेली, तिला पाया वगैरे पडले वगैरे, आणि तिने एकदा बघितलं याच्याकडं, तिने एकदम सांगितलं की अर्थात पिक्चरमध्ये त्यांनी बघितलंच होतं तिला, तूच ना गे सीमा, तर म्हटलं हो मी सीमा. आणि मग तिकडे का 2 मिनटं बघितलं तिनं, आणि नंतर जगदंबेकडे बघितलं, आमच्या इकडे जगदंबेची एक मोठी मूर्ती आहे, त्या जगदंबेकडे बघितलं 2 मिनटं, तिकडे जगदंबेकडे बघून तिनं हात जोडला आणि मला सांगितलं की मला ही सूट पसंत आहे.
नाही का स्त्रीचं आयुष्य बदलून जातं लग्नानंतर, कितीही तुम्ही म्हटलात घरची जबाबदारी येते, त्यामुळे ती जबाबदारी सांभाळणं, सिनेमा करणं याच्या बाबतीत रमेशजींचा किती साथ होती तुम्हाला काय सांग? नाही माझ्यावर आमचं काय झालं की आम्ही फार थोडे राहिलो कोल्हापुरात, कारण माझ्या एक लक्षात आलं की रमेश जर कोल्हापुरातच राहिले तर ते फक्त मराठी पुरतेच राहतील, कारण कोल्हापुरात सगळे मराठी चित्रपट व्हायचे, आणि त्यापेक्षा मुंबईला जाऊन आपलं करिअर त्यांनी हिंदीमध्ये करावं असं माझी इच्छा होती, आणि मी त्यांना बोलून दाखवली, त्यांनाही ते पटलं, आणि मग काही दिवस आम्ही तिथे राहिलो, म्हणजे हनीमून आल्यानंतर वगैरे माझ्या सासूबरोबर माझं नातं अतिशय चांगलं होतं, आणि त्यामुळे मला कधीच दुसऱ्या कोणाची कोण कसं वागतं याच्याकडे मी लक्षात दिलं नाही. म्हणजे माझे सासरे तर इतके शांत होते की कधी कोणाशी बोलायचेच नाहीत, सुनांशी तर बिलकुल नाही, बोलले तरी ते अहो सुनबाई म्हणून हाक मारायचे. त्यामुळे माझा बाकीच्या लोकांशी मी चांगली वागायची, ते कसे वागतात त्यांचा प्रश्न. आणि मग ह्यांना पटल्यानंतर मग आम्ही ठरवलं आणि आम्ही मुंबईत आलो. तर राजाभाऊ परांजपे आमचे गुरु, दोघांचे गुरु, आणि राजाभाऊंना एक हिंदी चित्रपट मिळाला होता, एक मद्रासचा होता बाप बेटे नावाचा, तो माझ्या लग्नाच्या आधी त्यात त्यांनी यांना घेतलं होतं, आणि नंतर त्यांनी लव अँड मर्डर असं एक पिक्चर काढलं होतं. म्हणजे राजाभाऊ डायरेक्टर होते, आदर्श म्हणून एक होते प्रोड्युसर, त्यांनी आपल्या बायकोसाठी तो चित्रपट काढला होता, पण त्याच्यातल्या नायकाची भूमिका त्यांनी रमेशला राजाभाऊंनी दिली. तिथून काय होतं, चेहरा सारखा असा दिसत राहिल्यानंतर लोकांना बघणाऱ्यांना वाटतं अरे की तो चांगला आहे हा, आणि असं करत करत रमेशला मी छोटी छोटी कामं, पण ती छोटी छोटी पण त्यांनी ॲक्सेप्ट केली. त्यानंतर आम्हाला अजिंक्यची चाहूल लागली आणि नंतर अजिंक्यचा जन्म झाला. आणि मी एक म्हणजे एक गोष्ट ज्याच्यावर मी विश्वास ठेवते, अजिंक्यचा जन्म झाला त्या दिवशी ह्यांचे मोठे भाऊ हॉस्पिटलमध्ये आले होते, ते महाराष्ट्र टाइम्स त्यावेळी त्याच्यामध्ये ना आज जन्मलेले मूल असा एक कॉलम यायचा, तर तू त्याच्यावर असं लिहिलं होतं त्याच्यात की आज जन्मलेले मूल पित्यास भाग्यकारक. तर ते घेऊन आले ते पेपर आणि म्हणाले काय वाय वाच लिहिलेलं बघ तू वाच. आणि खऱ्या अर्थाने तसंच झालं की रमेशला मोहब्बत इसको कहते ना असा एक चित्रपट मिळाला, शशी कपूर, नंदा आणि रमेश, आणि खूप चांगला रोल होता. Thank you.